छत्रपतींचा विचार म्हणजे मुकेश अंबानींच्या जिओ या टेलिकॉम कंपनीचा आयपीओ येण्याची शक्यता एका वेबसाईटने केलेल्या दाव्यानुसार अंबानी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत घोषणा करू शकतात. रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म या फर्मसह रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीचाही आयपीओ येणार असल्याची सूत्रांची माहिती. या दोन आयपीओंमधून 50 ते 75 हजार कोटी रुपये उभे करण्याचा रिलायन्स समूहाचा उद्देश आहे.